पाटील, मनोज रंगे पाटील देवीदेगा पाटी पर आलेले आहेत, देवीदेगा फाटा समृद्धि पार्टी आलेले आहेत। कोयला जास्त आहे का? डीजे बंद करा शुद्ध तरी स्वागत हार घातल्यानंतर आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे। जास्तीत जास्त खाली बसून घ्या, पाठीमागील बांधवाला बसू द्या, बघू द्या। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाचा बापाचं। अरे कोण म्हणतो देतलाय, घेतल्याशिवाय रोज नाही। एक मराठा लोक मराठा, एकदा जोरदार टाळ्या वाजव मनोज दादा जरंगे पाटलासाठी। मनोज दादा तू मागे बडो, एकदा मनोज दादा तू मागे बडो, एकदा सर्वांनी हात वर करा मनोज दादा जरंगे पाटलासाठी। मनोज दादा जरंगे पाटील तू मागे बडो। एक मराठा लोक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाचा बापाचं। आता मनोज दादा जरंगे पाटील बोलतील। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, आपल्या कुंभारी पिंपळगाव नगरीमध्ये जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय करतो। मी काय जे सांगणार आहे तुम्ही जर शांत बसले तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। तुम्ही जर नुसतं खाली बस उभा राह मायापुढं उभा राहू नको असं म्हणले तर तुम्हाला काय ऐकायला येणार। तुम्ही जर जिथं असताल तिथं नाही बी दिसलं, जरी गपचिप जरी बसले तरी आपला आरक्षणाचा टप्पा नेमका कुठपर्यंत आला आहे हे तुम्हाला माहीत होईल। आणि मी त्यासाठी आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इतक्या मराठा समाजाचे मायबाप समजून त्यांच्या दारापर्यंत चाललो। फक्त शांतता ठेवा, आरडा केल्यानं तुम्हालाच काही गोष्टी माहीत होणार नाहीत आणि मग आपला संभ्रम तयार होईल की आपण आता ऐकायला आलं नाही। तिथलं बोलणार नाही तर 40 दिवस झाले मराठी शब्द बोलत नाही। मग आपण जर एखाद्या वेळेस ठरवलं तर नाही बोलायचं, तर नाही बोलायचं, कारण त्याच्यात माझ्या मराठा समाजाचं हित आहे। म्हणून आपली बडबडीपेक्षा मराठा समाजाच्या एकजुटीला आता किंमत आली। भावानं मी तुमच्या दारात एवढ्यासाठी चालू आहे की मला सरकारनं सांगितलंय आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही फिरू नका, तुम्हाला हवा आराम करणं अत्यंत आवश्यक। पण मला ह्या मराठ्यांच्या वेदना आणि त्रास बसू देत नाही, कारण 10 पिढ्यापासून मराठ्यांवरती अन्याय होतोय आणि अन्यायाचं पान पलटायचा दिवस आता जवळ येऊन थांबलाय। मराठ्यांना आता एकजूट ठेवा। जे कधी 10 पिढ्यात झालं नाही ते तुमच्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या एकीमुळे घडून आलंय। ॲम्ब्युलन्सला जायला डायरेक्ट रस्ता द्या, मध्ये एक बी गाडी उभं करू नका, मध्ये असणाऱ्या पुऱ्या गाड्या बाजूला करा। आघात केला आणि नियती कधीही मराठ्यांच्या विरोधातच उठली। आम्ही गरीब असतानाही आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही, आम्ही मागास असतानाही आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही। आता तुम्ही व्यासपीठाचाच ठेवले, मला चौकोन हिंडायला लावा लागले आणखीन। आता पण एक मराठा या कुंभारी पिंपळगाव परिसर आणि घनसांगे तालुक्यानं पुरा महाराष्ट्राचा आज हादरवला, कारण लाईव्ह चॅनल आहे। आणि तुमची एवढी ताकद म्हणल्यावर मी कसं घरी झोपतोय? मग आदिनाथ कोपऱ्यात कडीला बस आपल्याला ते जमत नाही, तुला काय बोलायचं ना इथं बोल, कोपऱ्यात आणि कापऱ्यात जात नाही। परत मध्ये सांगतेत वरचं आरक्षण घ्या खालचं आरक्षण घ्या, आज देतो तरी कोणचं? एकदा सांग कोणचं घ्यायचंय। आम्ही मराठे गरीब तरी मराठ्यावर अन्याय, मराठा मागास सिद्ध झाला, कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध होईल त्याला ओबीसीची पहिली स्टेज पार करता येते, बरोबर का? वरचे आरक्षण पाहिजे का? हो
मराठे मागासही सिद्ध झाले तरी मराठ्याला आरक्षण दे। सरकारने व्यवसायावर आरक्षण दिलं। उदाहरणार्थ विदर्भातले मराठे शेती करतात म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र, त्यांचे आमचे नाते जमते, आमचा रोटी बिटी व्यवहार होतो, आमचं आणि त्यांचं रक्त एक आहे, त्यांना आरक्षण आहे आम्हाला नाही। कारण काय? ते शेती व्यवसाय त्यांचा, मग आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही का वाटगे आणतो का? आमच्याकडे बी शेतीचे ना व्यवसायावर आरक्षण असल तर मराठ्यांकडे शेती आहे सर। सगाट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या म्हणून आपण सरकारला 4 दिवसाचा वेळ दिला। जेच मंत्री यायला लागले त्याने असा दणकाच उठला माया माग। मला काही सूचना वांग 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 एका एक यायचं, पण त्यांना माहीत नव्हतं मी किती नमुना आहे। त्यांना वाटलं मी असा दिसतो एवढी एवढी दाढी ते गुळ ते बँड बाजेमध्ये खुळखुळे वाजणार असल्या म्हणे। त्यांना वाटलं आत्ता मोकळ करतो आम्ही याला गेल्या गेल्यास ते फुट ताव खाऊन आलं असं। तिथं आलं माझ्या शेजारी बसलं म्हणलं फक्त इंग्लिशमध्ये बोलायचं नाही बाबा मराठीत बोलायचं, कारण इंग्लिशचं आपलं काय जुळत नाही आपल्याला येतच नाही। त्याच्यात काय खरं बोललं पाहिजे माणसाने, खोटं कोण बोलायचं? मला येत नाही तरी एखादं शाईने घाण गेलो एखादं प्रश्न विचारला मी काय करायचं? ज्या दिवशी सरकारशी चर्चा सुरू केली त्या दिवशी सरकार मान खाली घेऊन घालूनच वापस गेलो। दुसऱ्या वेळेस असा ताकदवर मंत्री पाठीला की त्यो गेला की मोकळा माघारीच येत नाही असं लोक म्हणतात बरं का? मान नाही माहीत आपली लगेच दणका सुरू झाला मराठ्यात पोरायचा इकडं आपले दमच धरीत नाही अशी शंका संभ्रम या भयानक आणला। मला ते म्हणले त्या शेजारी जाऊन बसला फोटो तो का कोण येऊ म्हणजे मी कशाचच काही नाही। ज्या वेळेस त्या मंत्र्यालाही एकाही माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तो मंत्री सरळ मुंबईला गेला। मग मराठीत म्हणतात मायला खरंच मग घरी पाठवला खानदान आवले तिचा दिसतोय म्हणजे मग मी चांग मग खानदान आवले तिचा तोवर 1500 शे देऊन मोकळे झाले। मराठ्यांनी संभ्रम निर्माण करू नका, आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न होईल उचकू नका, जाळपोळ करू नका, उग्र आंदोलन करू नका। मराठ्यांच्या सामान्य पोरांवर केसेस दाखल होत्यात, त्यांना नोकरीला आणि शिक्षणाला अडचणी लक्षात ठेवा। नंबर 2, मराठ्यांच्या एकाही पोरानं आत्महत्या करायची नाही। तुम्ही जर आत्महत्या केली तर ते आरक्षण घेऊन करायचं काय? ते नेमकं द्यायचं कोणाला? तुम्हाला आरक्षण मिळतंय तुम्ही काळजी करू नका। त्याचं मूळ कारण तुम्हाला आता सांगतो। आपण सरकारला 4 दिवस दिले, तो मंत्री आला आला जीआरएस घेऊन आला। वंशावळीच्या नोंदी असणाऱ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणजे उद्या सकाळपासून सुरू। मला ते वाचिलं मी म्हणलं मीच नाही त्याच्यात वंशावळीत नोंदी कोणाकडेच नाही आहेत का? कोणाकडे सांगावर हात करून नाही म्हणल्यावर म्हणलं तुम्ही माघारणीच हे का बाळा आपलं तुमचं जमणार नाही। मग मधल्या काळात त्यांनी इंग्लिश बोलणारे काही पाठिले अधिकारी असते कोणतरी त्यांचं फाडफाड फाडफाड 4-5 हाणले म्हणलं तू आपलं जमात नाही तू इथून निघ तू मराठीत बोल तो उत्तर देतो। मग सरकार म्हणलं 4 दिवसात तुमची मागणी होत नाही। बघा तुम समजून घ्या हे मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे, बाकीचं काय व्हायचं असेल ते होईल। मी सांगतो हे मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे। ते म्हणले तुम्ही म्हणताय ती मागणी 4 दिवसात होत नाही, होती पण मग ती टिकणार नाही, काय करायचं सांगा। आरक्षण देता येत पण जीआर जर कोणी चॅलेंज केला आम्ही जबाबदार नाहीत। म्हणजे अ शांत करा बडबड करू नका। मग तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं हे मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे, मी असेन का नाही माहित नाही तुम्हाला काय सांगतोय कळतोय ना? मी असेन का नाही मला माहित नाही। मी या 5 कोटीत तुमच्यासाठी हो मुद्दा महत्वाचा आहे, मी माझ्या बायकोला सांगतानाच सांगितलं। मी माझं कुटुंबाचं सांगायला नाही आलो तुम्हाला, इथं आलो तर तुझा, नाही आलो तर समाजाचा कुकूपासून तयार राह। सरकारने सांगितलं 4 दिवसात जीआर जर काढला तो टिकणार नाही। बघ तर टिकणार नाही तर तुम्हाला आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यायला लागल, मग तुम्ही जी मागणी केली ती आम्हाला देता येते। आपली मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचे। आता ते म्हणतात समिती गेली तिला काही सापडाना, मग समिती काय नेमली तिला काही सापडाना तर बरं ना का सापडाना? हैदराबादला उर्दू मध्ये
पत्र लिहिलेले फारसी मध्ये आहेत, मुघडी लिपीत आहेत, त्याचा अभ्यासक नेला का सरकारकडे? उत्तरच नाही, त्याचा अभ्यासक नेला का म्हणलं? मग माझ्यासारखं झालं ना, मला जर म्हणले मुंबईला चल हे इंग्लिशचं पुस्तक आहे याच्यात आरक्षण आहे का बघ, मी असलं तरी नाही म्हणणार, मला वाचताच येत नाही ती समिती गेल्यावर पुरावेच नाही म्हणणार ना, तुम्ही अभ्यासकच नाही नेले। यांनी जय नाही ते डाव आपल्यावर टाकण्याचा प्रयत्न केला। माझी माता माऊली शांत त्या अंतरवालीत बसली होती, चार चार महिन्याचं लेकरो तिच्या मांडीवर होतं, तिची एकच वेदना होती पुढच्या काळात माझ्या मराठ्यांच्या पोरांचा मुर्दा पडता कामा नये, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। तिचे सुद्धा तुम्ही डोके फोडून तिला रक्ता बंबाळ केलं, तिचा काय दोष होता? 70 वर्षाची आजी दंगल करायला येत नसती, 90 वर्षाचे बाबा दंगल करायला येत नसते, एकाएकाच्या माऊलीच्या डोक्यात 17-17 टाके पडले, 35-35 गोळ्या आत्ताही मराठ्यांच्या पोराच्या पोटात येत, आत्ताही ते लिलावती हॉस्पिटलला मुंबईला ऍडमिट आहेत। काय केलं आम्ही? आम्ही असं काय पाप केलं कि तुम्ही आरक्षण देत नाही तर गोळ्याही आमच्यावरती झाडता? पण त्या माऊलीचं धाडस म्हणायला लागाल, ज्या वेळेस ती हॉस्पिटलमधून फोन करायची त्यावेळेस सांगायचं दादा हात आठवायचं नाही, आमचं रक्त सांडलंय, सांडलं तरी हरकत नाही, पण आता आरक्षणच मिळवायचं, त्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही। सरकार म्हणतंय 4 दिवसात GR काढतोय तो, पण टिकणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या, आपण त्यांना 40 दिवस दिले। आता भनभन करायचं काम ठुलं का? तुम्ही 30 म्हणले आम्ही 40 दिलं, आता वळवळच करायची नाही। त्यांचे 30 दिवस 14 ऑक्टोबरला होते, लक्षात ठेवा ही तारीख। तिथून पुढे आपण बोनस त्यांना 10 दिवस दिलेत, ती 24 ऑक्टोबर तारीख। आपण 14 तारखेला कार्यक्रम अंतरवाली ठेवलाय, 100 एकरपेक्षा जास्त मराठ्यांनो, एवढ्या वेळेस मराठ्यांच्या पत्रात आरक्षणाचं दान टाकायचं, 100 एकरातला एक कोपरा सुद्धा मोकळा दिसला पाहिजे एवढ्या ताकदीने यायचं। लाख मराठा, मराठा आरक्षणाचं 30 दिवस त्यांचे 14 तारखेला होते, मुंग्यासारखे मराठ्यांचे राग लागली पाहिजे। आपली ताकद आणि एक एकजूट बघून ते आपलं विराट रूप बघून 14 तारखेच्या नंतर 4 दिवसात मराठा आरक्षणाच्या जीआरवर सगळ्याचे सगळ्या सह्या झाल्या पाहिजे, इतक्या ताकदीने आपण यायचं। पण येताना तुमच्यावर 2-3 जबाबदाऱ्या, तिथं माता माऊली प्रचंड संख्येने येणार आहे, ती कोणीतरी आपली आई आहे, ती कोणीतरी आपली बहीण आहे, ती जशी कार्यक्रमाला सुरक्षित आली तसेच घरापर्यंत सुद्धा सुरक्षित आली पाहिजे, ही जबाबदारी स्वतः तुमची। तिथल्या प्रत्येक माता माऊलीचं संरक्षण तुम्ही करायचं, कोणीही कार्यक्रमाला गालबोट लागू द्यायचं नाही, कारण तिथून पुढे 10 दिवस आहेत आणखी। एक याच्यासाठी की आपल्यात एक मन आहे, ऊन लागा लागलं तुम्हाला, मग दुखत असून मला काय व्हायला, तुम्हाला काय व्हायला लागलं? तुम्ही दोनदा तीनदा तरी हाणला असून तुम्ही, मग कसं काय ऊन लागल? मला तर डॉक्टर म्हणतात, मला काय म्हणतात माहिती तुम्हाला, तुम्ही ऐकलं असेल टी व्हीवर का? नाही ऐकलं? हां, मग आपली भाषा त्यांना कळते, आपला दंका तसा असतो। ते मला म्हणले याला किडनीत नाही राहिलं, मी तर टेन्शनच आलं मला, म्हणलं माझ्या बापाने एखादा मला तपासलं आहे का? नाही बाबा, मला किडनी कसं काय नाही बाबा। आणि मग मी 35 उपोषण केलं कसं काय? माझं उपोषण सुटलं, मी डॉक्टरला पहिलं म्हणलं डॉक्टर माझ्या किडनी तपासा, बाकीचं नंतर तपासावं। त्यांनी किडन्या तपासल्या, ते डॉक्टर म्हणला तुम्हाला दोन्ही किडन्यात, मग पहिलं का जाणार मागचं आणलं होतं का? दोन्ही किडन्या निघाल्या मला, म्हणलं परत हे फसवतील, मला पुढे 40 दिवस बसायचं आहे, मला पुन्हा आराम द्या ना। त्यांनी दाखवलं तर तिकडे मिळ लागल ना, नाहीत मग आपण उन्हात बसून उपयोग नाही, तेच ऊन दाखवत येत आपलं तिकडे, ते तुम्हाला दाखवलं का? ते टेन्शनमध्ये येते, ते पाणी पित नाहीत, परत 40 दिवस काढायचे। मी म्हणलं डॉक्टर साहेब एखादा हडूक नाही म्हणायचं, मला ते हडकं तपासावं मबले पुरे। डॉक्टरने दणकात लावला काय, मग पाय वर कर घे पोटाला, पोटाला लावला की दुसरा वाकडा करून दाखव, हात वाकेव तुपला, हात वाकेला की वाशिव तोंड, बॅटरी घे चमकू चमकू तोंड बघितलं, मग डोळे वर कर डोळे खाली कर, रिपोर्ट माझे फिट आले सगळेचे सगळे ओके, आता आरक्षण सरकारने द्यायचं, आता वळवळ करायची नाही, आरक्षण द्यायचं। सरकारची मुदत 24 तारखेला संपते, पण आपण तहान लागायच्या अगोदरच विहीर खांदायची, टायमावर विहीर खांदायची नाही, म्हणूनच आपला कार्यक्रम झाला। आपण लय शांत बसतो, म्हणलं 30 दिवस देते मग देते, आपण गार राहतो,
मोर मराठ्यांच्या पोरांचं वाटळ होऊ देऊ नका भावांनो, अशी संधी मराठ्याला डबल येणार। पहिला आणि शेवटचं आंदोलन आपलं हे, पहिला आणि शेवटचं। कस काय आरक्षण देत नाही आपण बघूजात। फक्त 14 तारखेला इतक्या ताकदीने यायचं की राहिलेल्या 10 दिवसात मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। मला खूप गावं करायचे, आणखी आराम करायचा सांगितलेलं असतं, नाही मी आराम नाही करत, माझी इच्छा पण नाही करायची। आणि तुमची एवढी ताकद बघितल्यावर मी तर आता पुढच्या गावाला अशी स्पीडने गाडी पळतो। हा आता तुम्ही मला मला खरं सांगतो, मी मला काय म्हणतात ना ते गप्पा नाही आणतात तसले, माझे पोटात येते तोंडात आहे, मला खोटं बोलता येत नाही। तुमची एवढी संख्या बसून बघून ना मला वाटतं आता रात्रंदिवस गावं करावं, कारण मराठा आता खरा जागा खरा घरातला झाला आहे, आता खरा मराठा जागा झाला आहे। सामान्याने आंदोलन हातात घेतल्यामुळं यांचं काहीच चालना, यांचं काहीच चालना, काहीच सरकारचं चालना विरोधीचं चालना। मग त्यांनी एक डाव टाकला, काय टाकला, सरकार म्हणलं सगळ्या राज्यातले पक्ष इकडे या, 70 वर्षातले पहिली तुमच्या ह्या एकीमुळं घटना घडली, सगळे पक्ष एक झाले आपल्यासाठी। आणि त्यांनी सांगितलं आम्ही एक ठराव पारित केला, 1 महिन्याचा वेळ द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो। हे 70 वर्षात कधीच झालं नाही। आता आपल्याला आपल्याकडून वेळ घेतलाय, आपल्याला आरक्षण मिळतंय, फक्त तुम्ही आणि मी जागे पाहिजेत, आता काहीच नाही पाहिजे दुसरं। आपल्या 14 तारखेला आपल्या घनसांगवी तालुक्यासह आपलं गाव पूर्णच्या पूर्ण एक बी माणूस आपला घरी राहता कामा नाही 14 तारखेला, सगळे अंतरवाईल लागले पाहिजे, टोटल झाडून पुसून झाडून पुसून, कळत तुम्हाला। हा म्हणजे घरी एक बी नाही, ज्याच्या गावात चोरी होईल त्या गावावर पुरं आलतं म्हणायचं आंदोलनाला। एकही माणूस आपला घरी राहायला नाही पाहिजे। आणि परिसरातले गाव सगळे जागे करा। आता मावशी हो तुम्हाला एक काम सांगतो, आणि ते करणार का नाही तुम्ही? हा दास त्याला तर काही दमत नाही का ना, 30 रुपयावाला भ्याय ना आम्हाला। तुम्हाला एक काम सांगतो, हे तुमचे ऐकण्यात येते, तुमच्या पुढं नाही येते, तुमच्याच गावातले यांना उद्यापासून एक काम सांगायचं, शेजारच्या गावागावात जायचं, पुरं गाव जागा करायचं, 10 पिढ्या बरबाद झाल्यात पुढची पिढी बरबाद होऊन द्यायची नाही। प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे, आपण काबाड कष्ट करतो, केलेल्या कष्टाची झालं पाहिजे, माझा मुलगा माझी मुलगी नोकरी लागली पाहिजे, तिच्या अंगावर वर्दी चढली पाहिजे, हे प्रत्येक आईबापाचं स्वप्न। पुढच्या पिढ्या जर बरबाद करायच्या नसल्या तरी यांना काम तुम्हाला लावायला लागतं, हे का तुमच्या पुढं नाहीत मला चांगलं माहिती। यांना सांगायचं उद्या तुम्ही उठायचं, गावोगावी गावं जागे करायचं, सांगायचं सगळ्यांनी 14 तारखेला अंतरवालेली आहे, हे जर नाही आले गेले नाही यांची भाकर बंद करा। अरे मी तुमच्या बाजूने तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला काय करायचं, मी त्यांना बेजार करतो म्हणलं यांना तर जुळूनच देणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, यांना रोज काम लावायचं उद्यापासून। आणि तुम्ही सांगायचं त्यांना आम्ही शेतात कामाला जातो, तुम्ही गावोगावी मराठी जागे करा, कोणी उद्रेक करायचा नाही हे सांगायचं, शांततेत आंदोलन करायचं। तुम्ही शेतात जा म्हणून सांगा पण तुम्ही शेतात जाऊ नका, तुम्ही महिला जागा करा, कारण ही संधी आपल्याला नाही घालायची। आपण आपल्या मुलांचे मुलींचे वेदना बघू शकत नाही, 1 टक्क्याने जर हुकली ना आणि त्या पोरीचं जर पुण्याहून फोन आला ना, दादा मला असं असं झालं आहे, आणि तुम्हाला सांगतो असं काळीजच कापल्यासारखं होतं, इतक्या भयान वेदना आहेत त्या, 1 टक्क्याने जर ते नोकरी हुकली ना ते काय बोलतील माहीत नाही। आता मला सारथीच्या विद्यार्थींचा फोन आला होता, आम्हाला 8000 रुपये होते, 7000 द्यायले, त्या MD ला फोन करून सांगितलं काकडे साहेबांना जर सारथीचे विद्यार्थ्यांना तुम्ही 8000 देता ह्या बरी 6 कशामुळे दिली। अक्षरशः ती मुलगी फोनवर रडत होती, माझं नंबर आहे नाव काय ध्यानात राहिलं नाही, फोनच इतके होते नाव तर काय ध्यानात राहू, त्यांचं काम तातडीनं झालं। म्हणजे मला याच्यातून सांगायचं, आता आपली समाज बर्बाद होऊ देऊ नका, आपल्याला ही संधी आली ही घालू नका, अशी संधी मराठ्यांना डबल येणार नाही। म्हणून शांततेत सगळ्यांना आंदोलन करायचे, ताकदीनं सगळ्यांनी यायचं, आणि आपल्या मराठ्यांच्या पदरात एवढ्या वेळेशी पुण्याचं दान आरक्षणाचं टाकू लागा। जर तुम्ही नाही आले खूप लोक जाणार आहे असं जर म्हणले तर चालणार नाही, कारण मराठ्यात त्यात वाटोळ होईल, मग पापी तुम्ही पण पापी आणि मी पण पापी। आपल्या मराठ्यांचे मुर्दे पाडायला स्वतः आपण जबाबदार आहे, दुसरं कोणी नाही। त्यामुळे 14 तारखेला एकाही मराठ्यांनी घरी थांबायचं नाही, सगळ्यांनी शांततेत यायचं आणि शांततेत वापस जायचं। हे आरक्षण कसे देत नाही ते मी बघतो, काळजीच करू नका, कारण त्यांना माहीत भाषा कळत देवो, असं मग म्हणणं नाही, तुमचं काय म्हणणं आहे? हा बरोबर आहे, आपलं सरळ असतं, ते मत असते कोपऱ्यात चल इकडं चल, नाही मग कानात बोलतेत आणि मग ते आपल्याला काही जमत नाही, तुला इथं बोलायचं काय बोलायचं नाही म्हणणं आहे मग। दोन्हीपैकी एक सांगायचं, आरक्षण देणार का नाही देणार,
इथं सांगायचं कापऱ्या कोपऱ्यात काय तिथं गेल्यावर मी तेच मानणार आहे. मी लई शहाणा आहे का? मला माझे मराठ्यांच्या समाजाची मी प्रामाणिक. मी तीन कायदे वापस पाठवले, तीन तयार केलेले. मी माझ्या समाजाची प्रामाणिक आहे. मराठ्यांचं त्या जी आर मध्ये हित नव्हतं म्हणून वापस पाठवलेत. आणि त्यांना मग वाटलं की ह्यो आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, याचा कोणी वेळ घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. त्यांना वाटलं मी घेईन त्यो जी आर, जाईन घरी, मराठ्याला सांगता येईल. मला करता आलं असतं तुमच्याशी गद्दारी करायची असती तर जी आर काढला 2-3 महिन्यान होईन. तुम्ही काही म्हणले नसते, पण तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत. त्या अवलादीत मी नाही वाढलो. मी माझ्या जातीशी कधीच गद्दारी करू शकत नाही. भले मला भाकर खायला नाही मिळालं तरी चालन, काम करणार नाही, पण समाजाशी गद्दारी मी जिंदगीत करणार नाही. कारण माझा मायबाप जर मी समाजाला मानलाय तर मी त्या बाईच्या आणि बापाशी गद्दारी नाही करू शकत. मी यांच्या पदरात आपण झालेली तुमची एकी या महाराष्ट्रातली एवढ्या वेळेस भावांनो माता मावल्यानं तुम्हाला पाय पडून सांगतो, ही एकी आता वयाला जाऊ द्यायची नाही. यांची शक्ती उन्हात बसलेली वयाला जाऊ द्यायची नाही. आता आरक्षणच घ्यायचं, पण आंदोलन मात्र शांततेत करायचं आहे सगळ्यांनी. 14 तारखेला पुढे जायचं असल्यामुळं तुमची माफी मागून, जरी कोणाची आत्ता भेट नाही झाली नंतर होईल, ढकला ढकली करू नका. सरकारचा कार्यक्रम झालाय, त्यांना माझ्या संग काय बोलावं काहीच कळत नाही. कारण आपली भाषा ओपन आहे. मी तुमच्यातला शेतकऱ्याचा आहे, मला तुमचं दुःख कळतंय. मला जाण आहे माझ्या शेतकऱ्यांची, माझ्या लोकांची खरी जाण आहे. मी काय पांढरे कपडे कमवायला नाही आलो इथं. मला नेता भेता नाही व्हायचं. विजय होणार तो माझा नाही, तुमचा नाही, मराठ्यांचाच विजय होणार. विजय दुसऱ्याचा होणार नाही. हे आरक्षण कसं देत नाही ते आपण बघू, त्याची काळजी करू नका. तुम्ही म्हणजे चौकून माय आमच्यावरच आणणार का नेमका? 14 तारखेला एकाही माणसानं घरी राहायचं नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, एवढ्या वेळेस मराठ्यांच्या पदरात या आरक्षणाचा पुण्याचा दान टाकू लागा, एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराज, धन्यवाद. राजा टाकळी साखळी उपोषण, सगळ्या साखळी उपोषण जे जे बसले होते घनसांगी तालुक्यात महाराष्ट्रात, त्यांचा सगळ्यांचा मनापासून मी कौतुक करतो.